Hello friends, I am Khushi Devidat Chaware from 9th standard. Today's science in daily life. Today's my practical name is sound travel in the straight line. First of all, I want to say you what is mean by the sound. Sound is a vibration present in the air. So my practical name is sound travels in the straight line. Apparatus or things needed for practical: two plastic glass and one thread. Now procedure. सर्वात आधी दोन ग्लास घ्यायचे आणि मग त्यानंतर ग्लासच्या खालच्या बाजूला होल करायचा आणि होल केल्यानंतर ते अशी या साईडने एक गाठ बांधून घ्यायची, म्हणजे इथून तो थ्रेड जे आहे ते निघणार नाही. आणि मग त्यानंतर दुसऱ्याही ग्लासला एक अशी गाठ बांधायची खालच्या भागातून आणि मग त्यानंतर ते असं थ्रेड मधात राहील आणि दोन ग्लास साईडनी राहील. आणि मग त्यानंतर एक कोणी या बाजूला जर कोणी बोललं आणि जर हे थ्रेड सरळ राहिलं तर या बाजूला ऐकायला येईल, आणि जर या बाजूने कोणी बोललं आणि जर हे थ्रेड थोडंसं असं झालं तर ऐकू येणार नाही. कारण ऑब्झर्वेशन, वी ऑब्झर्व दॅट साऊंड ऑलवेज ट्रॅव्हल्स इन द स्ट्रेट लाईन, नॉट इन द कर्व ऑर एनी मूव इन द थ्रेड. जर या बाजूने जर कोणी बोललं आणि जर हे लाईन स्ट्रेट राहिली तरीसुद्धा ह्या बाजूने ऐकू येऊ शकते, आणि जर थ्रेड थोडंसं हललं किंवा असं थोडं म्हणजे कर्वमध्ये होऊन कर्वमध्ये झालं तर या साईडनी तो आवाज ज्या म्हणजे जे या ग्लासमधून बोललं त्या या ग्लासमधून ऐकायला येणार नाही. सो फ्रेंड्स, ऑलवेज द साऊंड ट्रॅव्हल्स ऑलवेज इन द स्ट्रेट लाईन. थँक्यू.